अखेर मुंबईवर भगवा फडकला. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की मुंबईत ठाकरेंशिवाय पर्याय नाही. प्रत्येक मराठी माणूस हा उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी आहे. या निकालावरून स्पष्ट झाले नेमकी कोणती निवडणूक आहे आणि कोणत्या निवडणुकीमध्ये भाजपा शिंदे गटांना आणि राज ठाकरेंना सुद्धा त्यांचा सुपडा साहेब ठाकरेंच्या शिलेदारांनी केलेला आहे ते आपण सविस्तर बघूया. मुंबई युनिव्हर्सिटीच्या 10 जागेंवर काल मतदान पार पडले. यावेळी 10 जागेंवर ठाकरेंकडून चांगले तगडे आणि अनुभवी उमेदवार होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच भाजपाला मनसे आणि एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला, परंतु त्यांचे उमेदवार कोण होते हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे त्यांचे उमेदवार हे डिपॉझिट त्यांचं जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं शिवसैनिकांनी सांगितलं. आणि 10 पैकी 10 जागा ह्या युवासेना आदित्य ठाकरे यांच्याच. ज्यावेळी 2010 आणि 2015 त्यांनी व्हाईट वॉश भाजपाला दिला होता त्याच प्रकारचा निकाल यावेळी सुद्धा लागेल असं त्यांनी सांगितलं. निकाल हा 2 दिवसांनी असला तरी राजकीय जाणकारांच्या मते युवासेना 10 पैकी 10 जागा जिंकून पुन्हा एकदा मुंबई युनिव्हर्सिटीत त्याच वर्चस्वाने पुन्हा सिद्ध होईल. त्यामुळे भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांची जरी सत्ता असली तरी मुंबईत मात्र ठाकरेंपुढे त्यांचं काही चालणार नाही असं दिसतं. त्यामुळे 2 दिवसांनी लागणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय होईल आपला अंदाजसुद्धा कमेंटमध्ये व्यक्त करा. 10 पैकी 10 जागा जिंकेल का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट